ऐतिहासिक झेंडा चौक समितीच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून देवाली कॅम्पचे दानशूर व्यक्तिमत्व महाराज बिरमानी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने मुळाने व सहकारी पतंजलीचे सुदेश आमेसर व सहकारी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश कदम, आडी जाधव, ऍडव्होकेट बाळासाहेब आडके, अशोकराव आडके, भगवान कटारिया, संजय भालेराव व मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले. कॅन्टोमेंटचे माजी उपाध्यक्ष व नगरसेवक सचिन ठाकरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. व नगरसेवक कार्यक्रमाचे आयोजन झेंडा चौक समितीच्या वतीने करण्यात आले होते. विलास दुर्जट, राजेंद्र जाधव, रवी भदाने, वसंत जाधव, एनडी गोडसे, जेम्स अन्ना, चंद्रकांत जाधव, राजेंद्र जाधव, विजय गायकवाड, दादा बुखारी, भारत वाघमारे, अर्चना पारचा आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जहाँ भी रहे हम लोग जाते हैं बोला, और हम सब चाहते हैं कि हमारा ये जो बड़ा परिवार है हिंदुस्तान परिवार है, वो परिवार इकट्ठा ही मिले रहे. और आज का दिन हम सब करके बैठे हैं, मुबारक हो सबको. थैंक यू. सर्वप्रथम मैं अपना सर्वांना आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपण अनेक वर्षांपासून या ऐतिहासिक झेंडा चौकामध्ये प्रजासत्ताक दिन असेल किंवा स्वातंत्र्य दिन हे आपण साजरा करत असतो, पण आजचा प्रजासत्ताक दिन हा 75वा प्रजासत्ताक दिन आहे. 75 वर्षापूर्वी 1950 साली आपल्या भारताचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आपलं स्वतःचं एक राज्य घटना, एक आपलं स्वतःचं प्रजासत्ताक याच दिवशी आपल्या देशाला बहाल करण्यात आलं. आणि हे बहाल झाल्यानंतर तेव्हापासून भारत सर्व घटकांना बरोबर घेऊन, सर्व समाज बांधवांना बरोबर घेऊन, सर्व राज्यांचा एक बार हात वार लावून आज भारत एक उत्तुंग शिखरावर एक महासत्ता म्हणून इतक्या 75 वर्षामध्ये वाटचाल करत आपण सर्वांना बघत आहे. याच्यामध्ये सर्वांचाच योगदान आहे. जे कोणी राष्ट्रपती मागचे होऊन गेले, जे कोणी प्रधानमंत्री होऊन गेले, जे काही राज्यांचे मुख्यमंत्री होऊन गेले, सचिव होऊन गेले, कामगार असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, कष्टकरी असतील, शेतकरी असतील, या सर्वांनी एवढ्या वर्षामध्ये या भारताला सशक्त बनवण्यासाठी आपलं योगदान आणि हातभार लावलेला आहे. इथं सुद्धा उपस्थित प्रांगणामध्ये जो कोणी रिटायर्ड असतील, आर्मी ऑफिसर असतील, सेना दलामधले असतील, शिक्षक असतील, यांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये कुठं ना कुठं हातभार लावलेला आहे. आणि म्हणून आजचा दिवस ज्यांनी आपल्याला प्राणांची आहुती देऊन हे प्रजासत्ताक मिळून दिलं त्यांचा सुद्धा स्मरण करणारा दिवस आहे. आजचा दिवस हा ज्यांनी नेतृत्व केलं, ज्या महापुरुषांनी हे स्वातंत्र्य मिळून देण्याकरता, त्यांचा सुद्धा स्मरण आणि वंदन करण्याचा हा दिवस आहे. आणि त्याचबरोबर आजचा दिवस आपण उपस्थित असलेल्या सर्व लोकांना एक प्रतिज्ञा करण्याचा दिवस आहे का हा भारतचा संविधान एक देश आणि एक समान, सर्व समाज प्रांत घटक हे एक समान आहे, सर्वांना समान न्याय मिळण्याची ही एक प्रतिज्ञा आहे. दानशूर व्यक्तिमत्व यांच्या शुभ हस्ते आजचा कार्यक्रम संपन्न झाला. इथं झेंडा चौकाचा ऐतिहासिक झेंडा चौकाचा चौकामध्ये सर्व समाजाचे, सर्व परिसरातील ज्येष्ठ नागरिक, राजकारणी लोक, समाजकार्याचे सर्व उपस्थित राहतात. मी त्यांचे सर्वांचे स्वागत करतो. असेच सहकार्य त्यांनी कायम करावे अशी मी सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.